ते आपण आडवी लावायचे विनंती असेल प्रेक्षकांना प्रेक्षक कक्ष सज्ज केलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय कल्याण ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून खेळवली जाणारी एक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि प्रथम वर्षामध्ये अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे या घोटसी गावाने त्यांचं नक्कीच तारीफ करावं लागेल मात्र आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये अविनाश गायकर तर आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपण नक्कीच बघितलं का मस्कल आणि निंबवली हे दोन संघ मात्र एकमेकांसमोर आलेले आहेत दोन वेळेला निंबवली संघाने दारुण पराभव केलेला आहे मस्कल टीमचा तर आज पाहणार आहोत कोणत्या वाघाची शिकार होईल या दुपारच्या सत्रामध्ये तर याचं उत्तर आपल्याला मिळेलच कारण निंबवली संघ या वर्षीच्या हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे शुभेच्छा देऊया आयोजकांच्या वतीने या दोन्ही संघांना गेम ऑन झालेला आहे पहिला बॉल डॉट काढलाय गोलंदाज सचिन स्वतः कॅप्टन त्यांच्या माध्यमातून आपण मुलाखत घेतली सचिन होते टच बॉक्स मध्ये तर सचिनला प्रश्न विचारल्यानंतर सचिन बोलला की आमच्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे 60 धावांपर्यंत आम्ही रोखू शकाल त्यांना आता कशा प्रकारे रणनीती असेल ते पाहूया पाहायचं इथं कॉट बियांची अपील जोरात अपील केली जात आहे जोशाने कोणता गला फलंदाज बाद होईल महेंद्र केने लागणार हा निंबावली टीमला पहिला धक्का पहिला इथं धक्का लागतो तो शैलेश केने 11 प्रतिष्ठान आदित्यस्पर निंबवली टीमला महेंद्र केने खूप नाराज असतील कशा प्रकारचा चेंडू होता ते महेंद्रला सुद्धा समजला नाही कॉट बियांच्या अपील खूप जोशाने केली सचिननी स्वतः कॅप्टन आहेत मुलाखत घेतली आम्ही त्यांची नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य आहेत दोन संघांमध्ये ज्या वेळेला सामने होतात कारण गोविलीच्या मैदानावरती मस्कल टीमला पराभूत केला आणि बनेलीच्या मैदानावरती निंबवली टीमला पराभूत केला अशी त्यांच्यामध्ये चुरस आहे तर आज या घोडसईच्या मैदानावरती कोणाला पराभूत होवा लागेल याच उत्तर मात्र आपल्या समोर नक्कीच मिळेल सुरुवात तर अतिशय चांगली झाली आहे सचिनच्या माध्यमातून धावा झालेल्या स्कोर बोर्डवरती एक गडी बाद झालेला आहे महेंद्र कल्पेश केने रोहित जाधव अशी जोडी मैदानावरती आपण पाहतोय मात्र खेळपट्टीवरती मातीची विकेट आहे अनुकूल विकेट असते प्रत्येक खेळाडूला मात्र ही खेळपट्टी अतिशय चांगली असते प्रत्येक खेळाडूसाठी त्या खेळपट्टीचा पुरेपूर मात्र फायदा खेळाडू घेत असतात पहिल्या सामन्यामध्येच आपण बघितलं तर 85 धावा कुठून काढल्या होत्या त्या केजीस फोर्ट रायते टीमने आजचा हा रेकॉर्ड आहे कोलम संघाविरुद्ध दुसऱ्या मॅच मध्ये जर बघितलं तर 66 धावा आणि या सामन्यामध्ये किती धावा इथे मात्र निंबवली टीम काढेल पाहूया आपण इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न खूप चांगले लाईन सचिनची इथे मात्र पावी लागेल अशा प्रकारे गोलंदाजी जर केली या मस्कल टीमने तर नक्कीच कुठेतरी मात्र निंबवली संघ इथे अडचणीमध्ये सापडेल आणि त्याच प्रयत्नामध्ये मात्र गोलंदाजी करत असताना गावदेवी क्रिकेट संघ मस्कल आपल्याला पाहायला मिळतोय टॉस जिंकलाय मुलाखत घेतली त्याचं उत्तर मात्र सचिन देताना पाहायला मिळतोय इथे फटका बसलाय काय फुगडलाय इथं मैदानावरती मोठा मासा गळाला लागतोय कल्पेश केने बॅक टू द पवेलियन
तो चेंडू होता खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेणे प्रत्येक खेळाडूचं भवितव्य असतात. यावेळेस काय फटकाय फक्त दिशा दाखवली. प्लेसमेंट किती खूप छान होतं बघा रोहितचं आणि अजून एक दर्जेदार चौकार येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. मस्कल टीमचा ज्याप्रमाणे तारणहार करता ज्याला म्हटलं जातंय तो मात्र गोलंदाज त्या गोलंदाजावरती मात्र हल्ला चढवला जातोय अतिक्रमण केलं जातोय त्या गोलंदाजावरती दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके आलेले आहेत ते निंबवली टीमसाठी. मात्र जो अडचणीमध्ये सापडला होता संघ त्या संघाला अडचणीमधून काढण्याचं काम मात्र या रोहितच्या तोच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक होतोय निंबवली टीम साठी आलेला अजून एक तिसरा दमदार चौकार. या कोली बाऱ्याची शान आई तुझ देऊल धाव संख्या झालेली आहे 13 पहिल्या षटकामध्ये एक धाव त्याच्यानंतर मात्र जी बॅटिंग पाहायला मिळतोय इथे मात्र झालं रचलं होत रोहित जाधवचा आणि त्या झाल्यामध्ये मात्र अडकलाय हा मोठा मासा गळाला लागतोय आणि अजून एक धक्का लागतोय तो तिसरा धक्का लागतोय शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली टीमला. मात्र पाडला जातो या मैदानावरती मनीष स्ट्राइक इनला पहिलाच बॉल इथे मात्र मनीष फेस करतोय फक्त दिशा दाखवली एक्स्ट्रा कव्हरला नरेश आहे तिथे भुईर व्हेरी गुड फिल्डिंग बघा उचललाय चेंडूला नरेशने आणि फेकी होईपर्यंत एकच धाव मिळेल. कृष्णा केनेकडे अजूनपर्यंत स्ट्राईक आली नव्हती आता स्ट्राईक आलेला आहे ती कृष्णा केनेला कुठल्याही प्रकारचा मात्र चेंडू फेस केलेला नाही मात्र प्रथम स्ट्राईक मिळेल ते कृष्णाला विशाल आहे. तर मैदानावरती आपण पाहू शकता वादळी वारा आणि पावसाच्या धारा असं आपल्याला पाहायला मिळतंय.
बॉलर तीन विकेट त्या निंबवली टीमला 4 रन्स. चला मस्कल संघ आपण टीम मीटिंग घेऊ नका जास्त, लगेच फास्ट केलंच आहे. आज आपल्याला स्पर्धा कव्हर करायची आहे. धावा झालेल्या आहेत 18. स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. विशाल भोईरचा इथं षटक मात्र मागडे ठरतोय. 17 धावा खर्च करतोय. पहिला जो सचिनने षटक आतला 2 विकेट आणि फक्त एकच धाव खर्च केली. त्या सचिनला पुन्हा एकदा मात्र बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलं जातोय. कारण विशाल भोईरचा जर विचार केला तर या मस्कल टीमचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला त्याची ओळख आहे. जरी धावा खर्च केल्या असल्या तरी मात्र त्या धावा मी बॅटिंगच्या माध्यमातून काढू शकतोय एवढा त्याच्यावर नक्कीच विश्वास आहे. सचिन येतोय तिसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केलं जातोय. धावा आहेत स्कोरबोर्ड होती 18. आता स्ट्राईक एंडला मनीष केने. पहिल्याच बॉल राईट आर्मवर तो विकेट गोविंद एनकडनं सचिनचा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. लाईन खूप चांगली होती. पडल्यानंतर थोडासा बाहेर चेंडू निघाला तर टप्पा मात्र मागे ठेवला होता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता मनीषला. मात्र मनीषने पहिले लाईन जी होती ती रीड केली नव्हती त्याच्यामुळे कदाचित फटका बसला नसेल. ज्यावेळेस फलंदाज लाईन जी असते खूप महत्वाची असते रीड करायची असते त्यावेळेस मात्र सप्पल ठरत असतो फलंदाज. इथे मात्र फुलटच चेंडू आहे खेळून काढलेला आहे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. तिथे मात्र क्रम्बलिंग थोडीसे आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी भोईर आला होता बॉलवरती आणि क्षेत्ररक्षक बघितलं तर अनिकेत बंटी भोईर आणि अनिकेत बंटी भोईर सुद्धा एक इष्टपैलू खेळाडू आहे या मस्कल टीमचा आणि क्रम्बलिंग आपल्याला थोडीशी पाहायला मिळाली. एवढा चांगला स्ट्रोक नव्हता मनीचा मात्र प्रयत्न केले होते मनीषने. काय फटकाय अतिशय लाजाव स्ट्रोक षटकार येतोय मनीषच्या बॅट मधून. लावले जातात तिसरा षटक मार्गस्थ असताना सचिनचा 3 चेंडू मात्र फेस केलेला आहे. 8 धावा खर्च करतोय तिसऱ्या षटकामध्ये सचिन. पहिल्या षटकामध्ये एकच धाव खर्च केली होती पण त्याच्यानंतर पूर्णपणे अभ्यास इथे केला जातोय तो निंबवली टीम कडून. मनीषला रोखणं इथं मात्र खूप गरजेचं असेल. पहिला षटकार आला त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सुद्धा मात्र चौकर येतोय आणि धावा मात्र स्कोरबोर्ड दिले आले जातात त्या 30. या बॉलवरती मिळतील 4 धावा. चर्चा केली होती मैदानावरची की आउटफील्ड खूप फास्ट आहे सपाट मैदान आहे आणि जी विकेट आहे ती विकेट मात्र मातीची असल्या कारणाने फलंदाजाला अनुकूल असते. जास्तीत जास्त धावा मात्र कुठून काढण्याचं काम फलंदाज करत असतात. ती विकेटचा जर विचार केला तर अतिशय चांगली विकेट मात्र बनवलेली आहे ती एकता क्रिकेट संघ घोटसई यांच्या माध्यमातून. अशी विकेट खूप महत्वाची असते ती फलंदाजाने त्याचा मात्र फायदा फलंदाज घेत आहेत. अतिशय चांगला चेंडू होता पुलर लेनचा होता चेंडू. खूप चांगली लाईन इथे मात्र सचिननी रिलीज केली होती. सचिन खूप अनुभव आहे त्याच्याकडे कठोर परिश्रम आहे त्याच्याकडे आणि मेहनत आहे त्या प्रकारे मात्र गोलंदाजी केली जातोय. संघर्ष दोन संघांमध्ये प्रत्येक दोन्ही संघांचा जर विचार केला तर 2 सामने त्यांचे झाले आणि तिसरी लढत मात्र एकमेकांसमोर आलेला आहे. कल्याण ग्रामीण असोसिएशन मधले 2 बलाढ्य संघ आहेत. एकदा मी सामना जिंकला तर
निंबोली टीम ने दुसरा सामना मात्र बनेली मध्ये जिंकला तो मस्कल टीम ने मात्र घोटसईच्या मैदानावरती कोणता संघ विजय होईल याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. विशाल भोईर येतोय चेंडू खाली आणि एक सोपा जेल मात्र तिथे टिपला जातोय आणि मनीषची खेळी संपुष्टात होतोय. लागणार हा चौथा धक्का शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्पर्ट निंबावली टीमला. षटक क्रमांक तिसरा मैदानावरती समाप्त होतोय. धावा स्कोरबोर्डवरती लावले जातात त्यात 30 चार गड्यांच्या मोबदल्यात. महेंद्र केने लवकर बाद झाला. कल्पेश केने, रोहित जाधव आणि मनीष असे चार मोठे आदरे दिले ते निंबोली टीमला आणि उमेश केने येतोय सहाव्या स्थानावरती मात्र बॅटिंग करण्यासाठी. खूप जबाबदारी असेल, मेहनत करावी लागेल मात्र या षटकापासून. अजूनपर्यंत कृष्णा केने मैदानावरती असेल या खेळपट्टीवरती तोपर्यंत नक्कीच या मस्कल टीमला मात्र धोक्याची घंटा वाजू शकतोय. त्याच्याकडे खूप अनुभव आहे, खूप कष्टाने, खूप कष्ट आहे, खूप मेहनतीने मात्र हा बॅटिंग करणारा फलंदाज आहे. त्याला टिकून राहणं खूप गरजेचं असेल. बंटी येतोय, बॉलिंग मार्कर सज्ज झालेला आहे. एक अनुभवी खेळाडू या मस्कल टीमचा टॉस जिंकलाय. मस्कल टीमने मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यावेळेस आम्ही विचारलं सचिनला किती धावांपर्यंत रोखू शकाल, नक्कीच मुलाखत मध्ये सांगितलं 60 ते 65 धावा, पण आतापर्यंत धावा झाल्या 30. तर या दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण किती धावा इथे मात्र निंबोली टीम करणार पाहणार आहोत. पहिलाच बॉल बंटीचा अतिशय सुरेख चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात खराब बॉल कुठला असेल तो म्हणजे ब्लॉक होलचा. त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी इथे बंटीच्या माध्यमातून केले जाते. पहिला बॉल सुरेख होता मात्र कृष्णा केने एक अनुभवी फलंदाज स्ट्राइक केला. ओहो इथे मात्र फटका पसलाय. काय घडलं इथे? शत्ररक्षक इथे विकेट किपर स्वतः चेंडू खाली आणि मोठा मासा इथे मात्र गळाला लागतोय तो निंबावली टीमचा. लागणारा अजून एक धक्का निंबावली टीमला. तर एक मोठा विकेट इथे मात्र प्राप्त केला जातोय बंटीच्या माध्यमातून. फसवा चेंडू टाकला आणि फसव्या चेंडूवरती मात्र मोठी सफलता प्राप्त केली जातोय. अतिशय चांगली लेंथ लाईन दिशेवरती टप्प्यावरती गोलंदाजी मात्र केली जातोय बंटी बोईरच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र लाईन पावी लागेल. लेग स्टंपला पिचिंग केला जातोय चेंडू. पंच तिथे उपस्थित आहेत. आमचे पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. भाऊ पाटील सर आहेत, मॅन फ्रॉम खारबाव आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहू शकता. नासिर शेख ठाणेवरून बिलॉंग करतायत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.
उमेश केनेसाठी काय फटकाय, फक्त स्लॉट मध्ये चेंडूला घेतलाय आणि आडव्या बॅटने मात्र ज्या प्रकारे गोपनी सारखी बॅट फिरवली त्या प्रकारे मात्र चेंडूला फेकून दिलेला आहे. 7 धावांसाठी षटकार. लावले जातात तलवार जरी जुनी असली तरी मात्र धार तशी कायमची पाहायला मिळतोय या बॅट्समनच्या माध्यमातून. फक्त बॅट फिरवली उमेश केनेने, त्याच्याकडे खूप क्षमता आहे. बॉलिंग लाईनची बघितली, बॅटिंग लाईनची, त्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू आता फक्त ब्लॉक होल मध्ये चेंडू ठेवण्याचं काम बंटी बोरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल, धावा झालेल्या स्कोरबोर्डवरती 39 चौथा षटक मार्ग असताना आपण पाहतोय. तर माणिक मगर साहेबांना विनंती असेल आपण रंगमंचावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. घोडसई गावचे माणिक मगर साहेब येत आहे पण. तर 4 धावा येत आहेत इथे मात्र निंबवली टीमला. जातात मयूर केने, उमेश केने अशा जोडी मैदानावरती. कारण संघ मात्र संकटात सापडलेला आहे, अडचणीमध्ये. त्या अडचणीमधून काढावं लागेल तशी फलंदाजी मात्र करावी लागेल. विशाल भोईर येत आहे, कारण का जेल सोडणार नाही त्यांना माहित आहे. विशाल भोईर असल्यानंतर मात्र जेल सोडणार नाही आणि तिथे मात्र सुरेख जेल टिपला जातोय. मयूर केनेची खेळी संपुष्टात. चार षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत, त्यांना सन्मानित करूया. तर वसंत गायकवाड साहेब आहेत आमच्या रंगमंचावरती, त्यांचा सत्कार सन्मान करूया. तर कैलाश ठाकरे आपल्या विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते करायचंय येच आहे पण. गायकवाड साहेब आपण समोर येत आहे आपले, तर मात्र सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. भारतीय संस्कृती प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असो, स्पर्धा असो किंवा स्नेहसंमेलन असो, कुठलाही कार्यक्रम असो, आता त्या कार्यक्रमामध्ये भारतीय संस्कृतीप्रमाणे मात्र आदर सत्कार केला जातोय, पाहुणचार केला जातोय. मान्यवरांचा असेल, मोठे व्यक्ती असेल, उद्योगपती असतील, आमदार असतील, खासदार असतील, सर्वांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. व्हाईट चेंडू होतोय, पंच आमच्याकडे होतात, दंडित केला जातोय. पहिला बॉल अनिकेतचा खराब दिशेवरती फेकला जातोय. धावा झालेल्या स्कोरबोर्ड होती 44 रन्स ऑफ लॉस्ट ऑफ 5 विकेट्स फ्रॉम शैलेश केने 11 आदित्य स्पर निंबवली टीम एज अ फर्स्ट बॅट. तर संजय मात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये, त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. दैदीप्यमान 16 प्रथम वर्षामध्ये जबरदस्त क्रीडा महोत्सव 16 इथे मात्र भरवला गेलाय. पहिला दिवस 23 जानेवारी 2020 स्पर्धेचा अतिशय चांगली स्पर्धा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. तर या स्पर्धेसाठी खास ज्यांचं आपल्याला
योगदान लाभलेलं आहे. तर मिलिंद गायकवाड यांचं सुपुत्र सुयश इथे मात्र उपस्थित झालेले आहेत आमच्या रंगमंचावरती. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. वेलकम सुयश. एकता चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. रिव्हर्स अटेंड केला आहे उमेश केने तिथे, मात्र क्षेत्ररक्षक होत आहे तिथे आपण बघितलं तर. मनोज नक्कीच, मनोज खूप कौतुक करायला लागेल. मनोज खूप चपलाईने मात्र तिथे फील्ड केला चेंडूला, एक धाव मिळाली. धावा झालेल्या 46 शेवटचा षटक आहे. मात्र गोलंदाज अनिकेत वरती जबाबदारी सोपवले आणि त्या जबाबदारीला मात्र साकारून अनिकेत तशा प्रकारे गोलंदाजी केली जातोय. वायडीश स्क्वेअर लेगला मात्र चेंडू जातोय. उचलेल चेंडूला, एक धाव मिळेल. सचिन होता तिथे स्वतः कॅप्टन, 47 रन्स प्रथम सत्र मध्ये आपण पाहतोय. आता कुठेतरी मात्र धाव संख्या रोखण्याचं काम केलं जातोय या मस्कल संघाकडून. उमेश आहे, तर उमेशला मोठे फटके खेळावेच लागतील. त्याच्याकडे खूप क्षमता आहे. इथे मात्र केलाय एक धाव पूर्ण केलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, पाहायचं इथं काय घडतोय. आणि फलंदाज मात्र धावची चरपणे बाद होईल. उमेश केले, वन मोर बिग विकेट. थँक यू. आमच्या टच बॉक्स मध्ये शेवटची मॅच असेल पहिल्या फेरीतली. रुपेश बासरे, कल्याण ग्रामीण ऑफ एक्सप्रेस ज्याला म्हटलं जाते त्याचा संघ इथं खेळताना आपण पाहणार आहोत. आणि त्यांना फाईट करेल म्हणजेच खेळणीचा संघ. कल्पेश, विक्की भुईर यांचा संघ असेल. तर चला रिपोर्टिंग करायचं आयोजकांशी दोन्ही कॅप्टननी या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. फलंदाज जातोय संदेश केने. आता संदेशला इथे आपल्या संघासाठी संदेश पाठवावा लागेल. पिंटे आहे तिथे स्ट्राईकला, पिंट्याकडे खूप क्षमता आहे. एक धाव पूर्ण केलेला आहे. इथे पाहायचं आहे दुसरी धाव होईल का कम्प्लीट. आणि बघता बघता मात्र दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातात निंबवली टीम कडनं. पहिल्या षटक इथे मात्र सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा स्कोरबोर्डवरती लावले जातात त्या 50 अर्धशतक आणि 51 धावांचं मात्र लक्ष ठेवलेलं आहे ते या गावदेवी क्रिकेट संघ मस्कल या संघापुढे. बघूया चांगला असा प्रेक्षणीय सामना तुमच्या भेटीला येतोय. यानंतरचा सामना असेल केलनी विपक्ष रेवती संघ. आणि या सामन्या या दोन संघांमध्ये टॉस होतोय. तरी दोन्ही संघांचे संघ नाही इथं पोहोचलेलेच आहेत. तत्पूर्वी रुपेश असेल रेवती संघाचा कर्णधार, केलनी संघाचा कर्णधार उदेश. बघा दोघांमध्ये टॉस होतोय. आणि या टॉस साठी असेल आजचे वसंतजी गायक साहेब. या साहेब टॉस साठी बघा. या पहिल्या फेरीतील शेवटचा प्रेक्षणीय सामना असेल दोन्ही संघांमध्ये. रुपेश पुढे यायचे. बघा आणि आता टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय रेवती संघाने. थँक्यू थँक्यू सर. बघा दोन्ही संघाने टॉस केला होता आणि रेवती संघाने विन झालाय टॉस. तर मी प्रथम रुपेशला विचारेन काय करशील, क्षेत्ररक्षण की बॅटिंग. बॅटिंग बघा त्याने बॅटिंग स्वीकारली आहे आणि बलाढ्य असा सामना होणार आहे. बघ काय म्हणशील, जास्त साधा प्रश्न असेल. बघ आयोजन विषयी सांग, हे आयोजन कसं आहे. आयोजन चांगलं आहे, त्यांचं पहिलं वर्ष आहे, खूपच चांगलं. थँक्यू.
बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांसाठी. दोन मिनिट तर 50 धावा इथे मात्र कुठून काढल्या त्या निंबवली टीमने आणि 51 धावांचं एक लक्ष ठेवलेलं आहे हे म्हणजेच मस्कल टीमकडे. तर 51 धावा होतील का, कशा प्रकारे रणनीती असेल, काय गेम प्लॅन असेल या मस्कल टीमचा, तर 51 धावांचं पाठलाग करताना मात्र दोन फलंदाजांमध्ये मैदानावरती दाखल झालेले आहेत कल्पेश आणि नरेश अशी जोडी मैदानावरती. ज्यावेळेस दुसरं सत्र चालू होईल त्यावेळेस आपण या दुसऱ्या सत्रासाठी आणि या 5 षटकांसाठी आपण ऐकणार आहोत या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण परिवर्तन करूया आणि ऐकूया रशीद शेख यांचा एक बुलंद आवाज मॅन फ्रॉम चौरे. धन्यवाद. थँक यू कल्पेश पाटील. बघा असे प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय तो मस्कल विपक्ष निंबवली. आणि या मॅच नंतर भूषण मगर यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी होळी आपण मॅच कडे. अतिशय प्रेक्षणीय सामना, लढत झुंज कळवा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल या दोन्ही संघांमध्ये. निंबवली विपक्ष मस्कल संघ. मस्कल संघाने बघा आता मात्र तो फलंदाजी करतोय. बॅटिंग करणाऱ्या निंबवली संघाने टार्गेट ठेवलंय 51 धावांचं. 50 धावा कुठून काढल्यात पुन्हा एकदा उमेश केने. सुरेख फटका आणि चेंडू येतोय फिल्डर हातामध्ये आणि पहिलेच गोल्डन विकेट कॅरी केली जाते नरेशच्या रूपाने. आणि बघा पहिला झटका बसतोय तो मस्कल संघाला आणि चांगलीशी सुरुवात निंबवली संघाची. डीजे बघा जेव्हा दोन बलाढ्य संघ भिडतात तेव्हा मात्र सामना प्रेक्षणीय होईल यात मात्र तिल मात्र शंका नसेल. आणि तोच प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नरेश हा बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजीचा भार सांभाळतो दिनेश. ज्या दिनेशने तब्बल 4 षटका ठोकले होते लगातार त्या गोविलीच्या मैदानावर तोच दिनेश पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन. आणि कल्पेश ज्या कल्पेशवर धुरा असेल मस्कल संघाची, ज्याला कल्पेश संघ कल्पेशला म्हटलं जातं जो मस्कल संघाचा बादशाह तो अजूनही मैदानावर. पुन्हा एकदा उमेश केने ज्या अनुभवी गोलंदाज निंबवली संघाकडून गोविलियन कडून पुन्हा एकदा मारा करतील चांगलीशी गोलंदाजी. पुन्हा एकदा कम बॅक करून देतात. बघा चांगला असा लॉफ्टेड फटका. त्या फटक्यावर किती धाव मिळतात ते पाहूया. एक धाव यशस्वी तर पूर्ण होते आणि एकच धाव समाधान मागतोय तो मस्कल संघ. आणि आपला धावांचा श्री गणेश करतोय. आणि निंबावली संघ अनिल शेठ दलवी यांचा हा बलाढ्य संघ जेव्हा जेव्हा भिडत होणार तेव्हा तेव्हा अनिल शेठ हे उपस्थित असतात मैदानावर. नेहमी इन्स्पायर करतात आपल्या खेळाडूंसाठी. आधी ते इन्स्पायर करण्यासाठी पुन्हा एकदा ते सुद्धा मैदानात उतरलेत आणि त्यांचा सामना सुरू होतोय प्रेक्षणीय सामना. पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाकडे. उमेश केणे काहीसा बदल करतात त्या क्षेत्ररक्षणामध्ये. बघा पहिलं पॉवरफुल षटक असेल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन्ही बाहेर असतील बाकी क्षेत्र पूर्ण सर्कल मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी फुल टॉस चेंडू आणि या चेंडूवर चांगला असा फटका दिनेशच्या माध्यमातून. आणि या चेंडू चोरटी धाव काढली जाते. बघा चांगला असं कॉलिंग आहे कल्पेश आणि दिनेश मध्ये. पुन्हा एकदा धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते ती 2 धावा. सुरेख अशी गोलंदाजी उमेश केणे यांची. आतापर्यंत नावाजलेले गोलंदाज अष्टपैलू गोलंदाज चांगला असा 101 बडकर हे त्यांच्या भात्यातून चेंडू निघतात. यॉर्कर चेंडूसाठी खास ओळखला जातो त्या उमेश केणेना तोच गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू फुल टॉस फोडतोय आणि चेंडू येईल क्षेत्ररक्षक हातागाडी चांगला फेकी करतोय शैलेश आणि पुन्हा एकदा एकच धावीवर समाधान मागतोय तो मस्कल संघ. एकेरी दुहेरी अशी सुरुवात करतोय. पुन्हा एकदा धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती 3. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ. चांगली अशी सुरुवात करून दिली आहे त्या उमेश खेळेने. रोखून धरलंय ते मस्कल संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका मारू देत नाही पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि सुरेख कॅच टिपतोय कृष्णा केणे आणि मस्कल संघाला मिळतोय दुसरा झटका दिनेशच्या रूपाने. डीजे कुठेतरी कमबॅक करतोय तो निंबावली संघ. बघा ही चुरात अशीच राहील. दोन्ही प्रेक्षणीय संघ आहेत. दोन्ही चांगला सचिन देसले. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला दिनेशची जागा घेण्यासाठी येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कर उमेश केने सर गोवेली एंड कडून. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बघा कुठल्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवर. निर्धाव चेंडू येतोय आणि या षटकाची सांगता होते समाप्ती होते. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल फक्त आणि फक्त 3 धावा. डीजे महेंद्र पुढचा गोलंदाज निंबावली संघाचा टिटवाळा एंड कडून. बघा चांगल्याशी गोलंदाजी केली त्या उमेश केणेने. मात्र धावा दिल्या 3. 2 विकेटच्या मोबदल्यात सुरेख अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट कॅरी केल्यानंतर लगातारच्या 3 चेंडूवर सिंगल धावा आल्या. नंतरचा चेंडू विकेट आणि नंतरचा चेंडू हा डॉट चेंडू. अशा स्वरूपात मात्र 3 धावा आल्या. पुन्हा एकदा कमबॅक करेल का मस्कल संघ. कारण या मस्कल संघाच्या पेठाऱ्यात सुद्धा अष्टबैलू खेळाडूंचा भरणा आहे. कल्पेश असेल विशाल. ज्या विशालची आतुरतेने वाट असेल मैदानाकडे तो विशाल अजून बाकी आहे खेळायचा. आणि त्याच्याच खेळाची उत्सुकता असेल अजून या मैदानावर आहेत तो कल्पेश आणि सचिन देसले. बघा 2 मोठे झटके मिळाल्यानंतर कुठेतरी सचिनला पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कुठेतरी धावपट्टी पर आपण स्थिरावण्याचा प्रयत्न करतोय. मस्कल संघ पुन्हा एकदा सामना करेल तो कल्पेश आणि गोलंदाजी मार्कवर असेल महेंद्र टिटवाळा यांकडून. दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू अतिरिक्त वाईट चेंडू आणि पंचांचा हिरतो वाईट चेंडू. पहिलाच अतिरिक्त धाव येते. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती निंबावली संघाकडून. पण कुठेतरी आपलं रनअप रिदम आणि टप्पा चुकतोय तो महेंद्र. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय आणि निंबावली संघ कमबॅक करतो या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा मोठा झटका भेटलो येतो मस्कल संघाला. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे कल्पेशच्या रूपाने.
रंगत निर्माण होईल. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेंद्र आणि स्ट्राइकला असेल तो सचिन देसले. सुरेख सुरेख अशी गोलंदाजी. बघा यॉर्कर लेनचा चेंडू खोल अकूट टप्प्याचा चेंडू आणि कुठल्याही प्रकारची धाव नसेल या चेंडूवर. चांगला कमबॅक करतोय महेंद्र आपल्या गोलंदाजीवर. कुठेतरी रोखून धरण्याचा प्रयत्न असेल मस्कल संघाला. कुठे मोठी धावसंख्या येत नाही त्यांच्या बॅट मधून. आतापर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून धावा येतात मस्कल संघाकडून. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा हवेत आणि क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल सोडलाय. बघा ज्या क्षेत्ररक्षकाने मागच्या चेंडूवर झेल पकडला होता तो क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. आणि हे जीवनदान मागड पडेल का निंबवली संघाला. तत्पूर्वी धावसंख्या झाली होती 6 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. चांगली अशी गोलंदाजी केली आहे त्या महेंद्राने. कमबॅक केलंय. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट. तिसरा दुसरा चेंडू असेल तो डॉट चेंडू. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. पुन्हा एकदा महेंद्र. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑफ साईडला कटवला चेंडूवर. आणि या चेंडूवर सुरेखा क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. मात्र आणि मात्र 1 धाव. चांगली अशी फेकी पाहायला मिळते ती निंबवली संघाकडे. कारण या संघाला चांगला अष्टपैलू क्षेत्ररक्षक असतील गोलंदाज असतील फलंदाज असतील यांचा भरणा या संघामध्ये आहे. आणि तेच पाहायला मिळत आहे. चांगला असा सामना पाहायला मिळतोय मस्कल विपक्ष निंबवली या संघामध्ये. पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी मार्कवर टिटवाला एंड कडून. आता मात्र सामना करेल विशाल. ओ सुरेख चेडू. सुरेख सुरेख. बघा कुठल्याही प्रकारची धाव नाही कुठल्याही प्रकारची मुवमेंट नाही कुठल्याही प्रकारची ऍक्शन नाही. फक्त चेंडू बघत राहावा असा चेंडू सुरेख चेंडू ज्याला यॉर्कर लेनचा चेंडू म्हणतात. आणि धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे मात्र 7 या धावीवर. अजूनही 2 आकडी संख्या सुद्धा निर्माण झाली आहे तिसऱ्या षटकानंतर दुसऱ्या षटकानंतर. पुन्हा एकदा विशालने ऑफ साईडला कटवून टाकला चेंडू. आणि चेंडू चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते कृष्णा केणे यांच्या माध्यमातून. बघा चेंडू पडल्यानंतर काहीसे उचली घेतल्यानंतर स्लो झाला आणि क्षेत्ररक्षक खेळतोय. आणि या चेंडूवर येतात धावा मात्र संपलेले षटक संपलेले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9 धावा मात्र आणि 9 आणि 9 धावा. बघा अजून 2 आकडी धावसंख्या सुद्धा निर्माण केली नाही ती मस्कल संघाने. ज्या मस्कल संघाला बलाढ्य असं संघ म्हटलं जातं त्या बलाढ्य संघाला बलाढ्य संघ जेव्हा सामोरे जातो तेव्हा मात्र संघासाठी धावांसाठी झगडावं लागतं झुंजावं लागतं. आणि तेच पाहायला मिळतंय इथं आपल्याला या मैदानावर. एकता चषक 2020 हे भव्य दिव्य असं मैदान. थोडस फास्ट व्हायचंय. बघा यानंतर अजून पहिल्या फेरीतील 1 सामना शिल्लक असेल. थोडस फास्ट घ्या पंच. थोडस फास्ट घ्यायचंय. आणि क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेची 2 षटक संपलेली आहेत आणि मात्र 2 धावात गोलंदाज असेल तो पुन्हा एकदा उमेश केणे. ज्या उमेश केणेने पहिलं षटक हाताळलं आणि धावा दिल्या मात्र 3 तोच उमेश केणे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता पुन्हा एकदा तो गोल गोवेलियन कडून. आणि सामना करेल सचिन देसले. चांगला असा चेंडू आणि त्या चेंडूवर बीट करून ठेवले ते फलंदाजाला. आणि कॉट बियांची अपील होती. बघा कुठेतरी बॅटला चाटून गेला चेंडू. आणि पंच आमचा इशारा करतात सचिन देसले बाद होतोय. आणि मस्कल संघाला मिळालेला हा 4th झटका त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो मैदानात. थँक्यू डीजे. भव्य दिव्य नियोजन आणि आयोजन पाहायला मिळते ते घोटसई एकता चषक आयोजित हा स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धा कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नियम आणि अटींच्या पालनातून ही
स्पर्धा खेळवली जाते. चांगला शे संघ अष्टपैलू संघ तुम्हाला पाहायला मिळतील या चषकामध्ये. आणि तत्पूर्वी भिडत होते ती निंबवली आणि मस्कल संघामध्ये. बघा दोन षटकांच्या समाप्तीनंतर सुद्धा मोठी धावसंख्या उभारू शकला नाही तो मस्कल संघ. बघा अजून एक आकडी धावसंख्या 9 वर समाधान नाही तो मस्कल संघ. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला बांटी. त्या बांटीच्या बॅट मधून उंच असा चेंडू गेलाय. चेंडू काहीच हवेत आणि दलवी साहेब चेंडू खाली येतात आणि सुरेख झेल टिपतात. क्या बात क्या बात. आणि कॅच साठी योगेशजी धुमाल यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे रोख पारितोषिक काढले तुमच्यासाठी साहेब. ओळखला जातो मस्कल संघ. तो फटका तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आता मात्र आलाय विशालच्या बॅट मधून. बघा ह्या फटक्याची आवश्यकता मस्कल संघाला खूप आधीपासून होती. टार्गेट खूप मागणं नव्हतं. 10 सरासरीने धावा काढायच्या होत्या पण पहिल्या 3 षटकामध्ये धावा मोठ्या आल्या नाही. बघायला गेलो तर आपण तिसरं षटक मार्गस्थ असताना उमेश केणेने हाताळलेलं पहिलं षटक 3 धावा, दुसरं षटक महेंद्रचं 6 धावा, पुन्हा तिसरं षटक हाताळतोय तो उमेश केणे. तिसरं चेंडू धावा फक्त झाल्या आतापर्यंत 15 धावा. आता 2 आकडी धावसंख्या गाठली आहे मस्कल संघाने. पुन्हा एकदा लेग सरला चोळलं चेंडू आणि त्या चेंडूवर सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय कल्पेश लेफ्ट हँडर्ड गोलंदाज फलंदाज. आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण एकच धावीवर समाधान मागतोय. पुन्हा एकदा मस्कल संघ धावसंख्या अशी अल्पशा रीतीने वाढतीय. धावसंख्या होते पुन्हा एकदा 16 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. काय कमबॅक म्हणावं लागेल त्या उमेश केणेच्या माध्यमातून केलं जाते निंबोली संघाकडून. बघा खडतर असं आव्हान नव्हतं पण कुठेतरी फाईट केली जाते, स्पर्धा केली जाते. सुरेख अतिशय सुरेख असा त्रिफळा चित होतोय तो फलंदाज. यू विल मिस आणि आय विल डेफिनेटली हिट हेच उदाहरण दाखवतोय उमेश केणे. आणि पुढचा झटका बसतोय पुन्हा एकदा मस्कल संघाला. पुन्हा एकदा खेळाडू बाद होतोय. जी कुठेतरी ते माघार घेतली मस्कल संघाने आणि त्याचाच खामियाजा भुगततोय तो मस्कल संघ की मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. मात्र आणि मात्र 50 धावांसाठी झगडावं लागतं ते मस्कल संघाला. अजूनही मैदानामध्ये कुठेतरी कमबॅक करून देईल का, कारण अजूनही विशाल मैदानामध्ये उपस्थित आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उमेश केणे गोवेलियनकडून. सुरेख आणि सुरेख चेंडू. बघा अतिशय चांगल्याशी गुड लेंथ गोलंदाजी केली जाते आणि बीट केलं जात आहे फलंदाजाला तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा धावसंख्या होतीये मात्र आणि मात्र 16 धावा. आणि ड्रिंक ब्रेक असेल या दरम्यान. तिसरं षटक संपलंय. ड्रिंक्स ब्रेक जाऊ द्या, थोडस फास्ट घ्या. बघा धावतं वर्णन तुमच्या समोर पेश करतो.
या सामन्यामध्ये सुरेख असा कमबॅक करून दिले त्या निंबोली संघाने. अनिल शेठ दलवे यांनी जो सुरेख झेल पकडला, त्यांनी झेल नाही मी म्हणेन मॅच पकडला, आणि त्यांना रोख पारितोषिक सुद्धा आलंय योगेशजी धुमाळ यांच्याकडून. रोख पारितोषिक 500 रुपयाचा असेल. मॅच संपल्यानंतर त्यांनी घेऊन जायचंय. तत्पूर्वी धावतं वर्णन तुमच्या समोर पेश करतो. ज्या उमेश केणीने पहिलं षटक हाताळलं, धावा दिल्या मात्र 3, विकेट घेतली 2. महेंद्रने हाताळलं दुसरं षटक, धावा दिल्या 6, विकेट घेतली 1. उमेश केणीने पुन्हा एकदा हाताळलं दुसरं षटक वैयक्तिक आणि सांघिक तिसरं षटक. त्या षटकामध्ये दिले धावा मात्र 7, तो पण एक षटकार आला विकास विशालच्या बॅट मधून. मात्र षटकाराच्या मोबदल्यात त्यांनी 7 धावा केल्या, विकेट घेतल्या 3. आणि कुठेतरी अजूनही बॅकफूट वर ढकललंय ते मस्कल संघाला. बघा विकेटचं पतन झालं ते 6 विकेटच्या मोबदल्यात. मात्र धावा झाली होती 16 धावा. बघा अजूनही विजयाच्या आशा पल्लवीत असतील जोपर्यंत विशाल मैदानावर आहे. आणि हेच पाहावं लागेल आपल्याला शेवटच्या उर्वरित 2 षटकांमध्ये. आता समीकरण असेल 12 चेंडू 35 धावा. वळूया मॅच कडे आणि 34 सेकंड षटक. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो कल्पेश केणे, मॅन फ्रॉम निंबावली. अतिशय अष्टपैलू असा गोलंदाज ज्याचा नावाचं लौकिक आहे कल्याण ग्रामीण मध्ये, तोच निंबावलीचा कल्पेश गोलंदाजी मार्फत टिटवाला यांकडून. आणि सामना करेल विशाल. सुरेख असा फटका लेग साइडला टोळ चेंडू आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. कुठेतरी कमबॅक झालाय पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार आलाय तो विशालच्या बॅट मधून. मी आधीच म्हटलंय जोपर्यंत विशाल मैदानावर असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील तर मस्कल संघाच्या. तोच विशाल हवी झालाय पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा कल्पेश टिटवाळा यांकडून फुल टॉस चेंडू, पण काहीसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. कट केला चेंडू आणि चेंडूवर मिळतील गचाला क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमा पार. दणदणी चौकार. बघा या एक चौकार आणि षटकाराने समीकरण चेंज झालंय. आता चेंडू असतील 10 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू येतोय कल्पेशच्या भात्यातून निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा समीकरण चेंज 9 चेंडू 25 धावा. सुरेख अशी कमबॅक करून देतोय तो कल्पेश जो हवी झाला विशाल. त्यानंतर पुन्हा एकदा कल्पेश सुरेखाचा फटका आणि त्या चेंडूवर गोल्डन विकेट कॅरी करतोय उमेश केणे. मोठा वासा गळाला लागतोय तो निंबावली संघाचा आणि विशाल बाद होतोय. त्याने झेल नाही मी म्हणेन मॅच सोडलाय. बघा जेव्हा विशाल बाद होतोय कुठेतरी मस्कल संघाच्या विजयाच्या आशा होत्या त्या मावळताना दिसत आहेत, परंतु अजूनही धीर सोडणार नाही कारण दोन्ही बलाढ्य फलंदाज अजूनही मैदानामध्ये. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज अनिकेत. ज्या अनिकेतने कमबॅक करून दिलं होतं बनलीच्या मैदानामध्ये शेवटच्या षटकामध्ये 10 धावा काढून दिल्यानंतर त्या निंबावली संघाला. तोच अनिकेत आता फलंदाजी मार्गवर आपला जलवा पेश करेल का पाहूया. पुन्हा एकदा कल्पेश टिटवाळा यांकडून सामना करेल अनिकेत.
सूर्य गाजा चेंडू बघा कुठल्या प्रकारची धाव नाही गुडलेनचा चेंडू निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा कल्पेश कडून पुन्हा एकदा हवी होतोय निंबावली संघ धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावलेली धावसंख्या अजूनही 26 धावा समीकरण काहीस पुन्हा एकदा होईल 7 धावा 24 चेंडू थोडा छोटी सॉरी सॉरी 8 चेंडू 24 धावा चांगला असं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते आणि क्षेत्ररक्षणाच्या या चेंडूवर 2 धावा चितेश जपलाईने पूर्ण करतो तो मस्कल संघ पुन्हा एकदा षटक समाप्त होतंय आणि समीकरण असेल 6 चेंडू 6 चेंडू 23 धावा बघा कुठेतरी कमबॅक करून देतोय कधी मस्कल संघ कधी कमबॅक करतोय निंबवळी संघ दोन्ही तुल्य बळले असे संघ आहेत लढत तर पाहणार मिळणार कधी ते हवी होणार कधी आपण होणार कभी तुम्हारी बारी कभी हमारी बारी असा सामना पाहायला मिळतोय पण आता फलंदाजी करत असताना फलंदाज आहेत मनोज आणि अनिकेत हे आपला जलवा पेश करतील का आपल्या संघाला विजय मिळवून देतील का 6 चेंडू 23 धावा कुटतील का आणि मस्कल संघाला विजयाच्या दिशेने नेतील का तत्पूर्वी गोलंदाजी मार्गावर नवीन गोलंदाज निंबवळी संघाकडून येतोय 5वा षटक घेऊन गोलंदाज पाचवा षटक घेऊन येतोय तो मनीष ज्या मनीष कडनं अपेक्षा असतील चांगली चांगली गोलंदाजी पेश करण्याची तोच मनीष गोविलियन कडून 5वा षटक घेऊन सुरेख ऑफ साइडला टोलला चेंडू आणि चेंडू जातोय दन 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 चौकार धावसंख्या वाढतीये धावसंख्या होती ती तब्बल 32 धावा पहिल्या चेंडूवर 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर खणखणी चौकार ठोकलाय आणि विजयाच्या आशा अजूनही पल्लवित केल्या त्या मस्कल संघासाठी समीकरण असेल पुढचे 5 चेंडू 19 धावा आता मात्र थोडासा दबाव असेल तो निंबवली संघाकडे बघा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर मनीष पुन्हा एकदा चांगला ऑफ साइड कटवला चेंडू आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा वन बाउंस सीमा पार दणदणीत चौकार बघा यानंतर मोठं कमबॅक केलंय त्या मनोजने 3 चेंडूवर ठोकून काढले 2 चौकार 1 षटकार आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्या त्या मस्कल संघाच्या आता मात्र दबावात असेल निंबवळी संघाचा गोलंदाज आणि समीकरण असेल 3 चेंडू 9 धावा बघा आधीचा झालेला सामना असेल घोटसाई विपक्ष धागाव तो सामना सुद्धा प्रेक्षणीय ठरला रायते विपक्ष झालेला कोलम सामना तो सुद्धा प्रेक्षणीय ठरला आणि पुन्हा एकदा सामन्यात चुरस निर्माण करतोय तो अष्टपैलू फलंदाज मनोज ज्या मनोजने तब्बल धावा कुठल्यात 3 चेंडूवर 14 धावा 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मोबदल्यात तोच मनोज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला सामना करेल मनीषचा आता महेश्वर कुठे अतिरिक्त दबाव असेल अरे सुरेख डिलिव्हरी चांगला असा ऑफ साइडला कडवलाय चेंडू चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने आणि चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पुन्हा एकदा अनिल शेठ दलवे यांच्या माध्यमातून चौकार अडवला जातोय संघाची धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जातोय दोनच चेंडूवर दोनच धावेंवर समान मारतोय पुन्हा एकदा मस्कल संघ धावसंख्या झालीये
47 धावा. समीकरण असेल पुढचे दोन चेंडू 7 धावा. क्या बात, याच्यापेक्षा प्रेक्षणीय सामना असूच शकणार नाही. पहिल्याच फेरीतला सामना एवढा प्रेक्षणीय होईल. मी आधीच म्हटलं दोन्ही तुल्यबल्य संघ आहेत, मस्कळ असेल निंबावली असेल, जे जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा एक चांगला प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो, मान्यवरांच्या भेटीला येतो, खेळाडूंच्या भेटीला येतो. काहीतरी शिकण्यासारखं असतं, काहीतरी बघण्यासारखं असतं. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मनीष येतोय गोवेली यांकडून. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, दणदणीत षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू 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 डीजे. आता मात्र सामन्यात सुरुवात झाली आहे. येथे कल्याण ग्रामीण क्रिकेट हाऊसचा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. आणि आता शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी धाव काढावी लागेल मस्कल संघाला विजयासाठी. आता मात्र दोन्ही संघ बरोबरी मध्ये आहेत. ज्या सामना बघा, मी आधीच म्हटलं होतं एक सामना त्यांनी जिंकलाय, एक सामना यांनी जिंकलाय, तीच बरोबरी साधतोय. पुन्हा एकदा मनोज शेवटच्या चेंडूवर आवश्यक अक्षर कंपल्सरी एक धावेची. आता मात्र खरी चुरस, आता मात्र खरी रंगत निर्माण झालीय. या सामन्यामध्ये खरा लढा, खरा संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये, मस्कल विपक्ष निंबावली संघ. आता मात्र मनीष काय करेल, मनीषच्या भात्यामधून काही चेंडू येईल का, कि मनोज आपल्या विजयाच्या आशा पल्लवित करेल का. ज्या मी आधीच म्हटलं होतं बघा, 6 चेंडू मध्ये तब्बल 23 धावांची आवश्यकता असताना अतिशय अष्टपैलू कामगिरी करतो तो मनोज. ज्या मनोजने 5 चेंडू मध्ये तब्बल धावा ठोकल्यात, 22 धावा, 5 चेंडू मध्ये अष्टपैलू कामगिरी करतोय तो मनोज. त्याने धावा ठोकल्या तब्बल 22. आणि तोच मनोज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला असेल. सुरे कशी मॅच, मॅच जाते एक चांगल्या वळणाकडे. बघा कोणाला तरी जिंकावं लागेल, कोणाला तरी हरावं लागेल. बघा पण लढत, तुम्ही हरलात तरी चालाल पण लढलात कसे हे सिद्ध करतोय. पुन्हा एकदा दोन्ही संघांमधील सामना प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या वेळेला. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. चला पंच थोडं स्पीडअप करा. बघा दोन्ही संघांच्या रनमध्ये बरोबरी झाली. शेवटच्या चेंडूवर एक धावायची कंपल्सरी गरज असेल. वाव सुरेख चेंडू, आणि या चेंडूवर रन आउट होतोय. डीजे डीजे प्लीज घाई करू नको डीजे. बघ या सामन्यावर प्रेक्षणीय सामन्यावर विजय मिळवतो निंबावली संघ. ज्या मनोजने 5 चेंडू मध्ये तब्बल 22 धावा ठोकले त्यात तोच मनोज शेवटचा चेंडू खेळू शकला नाही. आणि विजयाची धूळ चारली निंबावली संघाने मस्कल संघाला. बघा आता आवाज देऊन फायदा नाही. याच्या आधी तुम्ही 0 फोडू शकला नाही, भोपळा फोडू शकला नाही, तुम्ही त्याला सल्ले देऊ नका. बघा विजय पराजय ही वेगळी गोष्ट आहे.